तुम्ही असे उभे का? तुमच्या मुलाला मारलं म्हणून तुम्हाला माझा राग आला? तुम्ही माझ्याकडे असं काय पाहता? नीरे, मला घाबरतेस? एका पापी तरुणाच्या निबळट बापाला भीतेस? तुझ्यात विलक्षण सामर्थ्य आहे. खरच किती तेजस्वी मुलगी आहेस तू. तुझा पती व्हायला मी सर्वस्वी नालायक आहे. नीरे, तुझ्या कपाळीच ते कुंकू पुसून टाक. या नेभरत नवऱ्याच्या नावानं लावलेलं ते कुंकू टाक पुसून. काय काय सांगता हे भलतच? भलतच नाही, योग्य तेच सांगतो आहे. आपलं म्हातार सौभाग्य नाही सगळं. सौभाग्य नाही सगळं? किती अभद्र बोलता तुम्ही. याला तू अभद्र म्हणतेस? आतापर्यंत अन्यायाशी झगडणार तुझं शूर मन कुंकू पुसून टाकायला का कसराव? अन्यायाशी झगडणार मन, अन्यायाशी झगडणार मन तरुण होत, चिडलेलं होत, पण ते हिंदू संस्कारात मुरलेलं होत. त्याला ही कुंकू पुसायची कल्पना पटत नाही. का पटू नये? ज्या कुंकुवाविषयी कुणालाही प्रेम वाटणार नाही, ज्या सौभाग्याचा कुणीही अभिमान धरणार नाही, ते नाहीस करायला तुला दुःख का वाटावं? ते काही नाही, धर्माच्या नावानं तुझ्यावर लादलेलं हे सौभाग्य मीच नाहीस करतो. काय अनर्थ केला? माझं कुंकू पुसलं का असं अपशकुन केला? नीरे, हात थांबव, कुंकू लावू नकोस. शपथ आहे तुला तुझ्या आई बापाची. शपथ? असली भयंकर शपथ घालून तुम्ही माझा सूट का घेता? नवऱ्याच्या कचाट्यातून सुटलीस. इतके दिवस झगडण्याचं सार्थक झालं. आनंद आनंद. कोण हसलं? सीतामाई, तू हसलीस? तुला हे आनंद झाला? नाही, मग का हसते? माझ्या कपाळाला कुंकू नाही म्हणून हसते काय? मी विधवा नाही, खरंच मी विधवा नाही. माझे पती जिवंत आहेत, त्यानेच माझं कुंकू पुसलं. नका हसू नका, लावते मी कुंकू. पण त्याने मला शपथ घातली आहे. मी चुकले,
क्षमा करा, मला कुंकू लावा। नाही, तुला कुंकू लावायचं कारण नाही, तुझा नवरा मेला। नका हो असं काही बोलू, यापुढे मी फार चांगली वागेन, तुमची सेवा करेन, तुम्ही म्हणाल ते ऐकेन, पण मला कुंकू लावा। नीरे, तुला कुंकू लावतो पती म्हणून नव्हे, पिता म्हणून। पिता? मी तुमची मुलगी, काय भलतच बोलता आहे? भलतच नाही, माग तूच एकदा म्हणाली होतीस कि तुम्ही माझे वडील आणि मी तुमची मुलगी असते तर किती बरं झालं असतं। पण ही न पटणारी गोष्ट आहे, धर्माला हे कसं पटेल, जगाला हे कसं पटेल? कशाला विचार करतेस त्या धर्माचा आणि जगाचा? ज्या जगाला एका जखड म्हाताऱ्यानं लग्न केलेलं पटत, त्या जगाला त्या म्हाताऱ्यानं आपल्या शुद्ध पवित्र तरुण बायकोला मुलगी म्हटलेलं जर पटलं नाही तर काय परवा त्या जगाची? आणि समज ते नाही पटलं तर ते चुकीचं आहे, अयोग्य आहे, अनिष्ट आहे, ते काही नाही। रूढीच्या काळात रुतलेल्या धर्माची जगाची मला पर्वा नाही। खरंच तुम्ही किती थोर आहात। मी थोर? ज्यानं तुला फसवलं तो थोर? नाही, ज्यांच्या पोटी तू जन्माला आलीस ते तुझे आई बाप थो, तुझी तपश्चर्या थो। बाळ, तुमच्यासारखा अनुभवी विचारी मनुष्य तो सुद्धा चुकतो। बाळ, मी अनुभवी विचारी असलो तरी मनुष्यच होतो। माझ्या म्हाताऱ्या जीवालाही वाटलं की आपलं हक्काच प्रेमाचं कुणीतरी असावं, पण माझ्या स्वार्थाचा विचार करताना मी तुझा गळा कापीत होतो हे माझ्या लक्षात आलं नाही। आता काय उपयोग या बोलण्याचा? जा बा, स्वस्त विश्रांती घे, जा। अरे, असल्या घाणेरड्या लग्नाचं बंधन तोडायला सुद्धा मृत्यूशिवाय दुसरा मार्गच नाही। मृत्यू? मृत्यू?
सोना ये बापत बाय नेरुताई माझा मृत्यू वाचून तुझी सुटका होणं शक्य नाही हे जाणून मी आत्महत्या करीत आहे माझ्या मरणानंतर तू विधवा होशील आणि तुला पुनर्विवाह करता येईल तुझ्यासारख्या सद्गुणी मुलीला भरपूर संसार सौख्य मिळावं अशी माझी मनापासून इच्छा आहे म्हणून माझ्या पश्चात तू ताबडतोब लग्न कर अशी माझी तुला आज्ञा आहे तू पुनर्विवाह करीपर्यंत माझ्या आत्म्यास शांती व मुक्ती मिळणार नाही ताई तुम्ही सांगितलं होतं की प्रकाशाची वाट तो हाच का प्रकाश कसला हो भयंकर प्रकाश हा ताई आता मला काही सुचत नाही काय करू मी मोलाची तू चाल पुढं तुला जगड्या ही तू कट्या